मागे घेण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. वेदांत नेम या सगळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतील. वेदांत, कविता राणा दाम्पत्य थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यांची जी पुढची भूमिका असणार आहे ती मांडणार आहेत. मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामध्ये जी भूमिका त्यांनी मांडली होती की मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण ते करणार होते, मात्र आता त्यांची भूमिका ते मागे घेतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे. सध्या आपण तिथेच आहोत जिथे राणा दाम्पत्य ह्या खारच्या निवासस्थानी राहतं आणि अगदीच आपण बघितलं तर पहाटेपासून शिवसेना इथे, शिवसेनेचे कार्यकर्ते इथे आहेत आणि नेमकी आता राणा दाम्पत्याची भूमिका काय असणार याच्याकडे लक्ष ठेवून हे सगळे शिवसैनिक आहेत. त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत अमरावतीला हे दाम्पत्य जात नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिया मांडू, इथेच आम्ही आंदोलन करत राहू. त्यामुळे आता महत्त्वाचं हे आहे कारण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. कारण आधीसुद्धा जेव्हा काल नोटीस दिली होती त्या नोटीसमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कायदा सुव्यवस्था बिघडू नका अशा प्रकारची प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली होती. मात्र त्यानंतरसुद्धा आज सकाळी हे राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम होतं आणि जेव्हा आता हा सगळा आक्रमकपणा शिवसेनेचा पाहिला, शिवसेनेचे कार्यकर्ते अगदी मातोश्री असेल किंवा खारच्या त्यांच्या घरी असतील ते त्यांना जाऊ देणार नाही आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था बिघडू नये, सर्व काही नियंत्रणात राहावं, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा त्यांना विनवणी केली, पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषद ते 3 वाजता घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची जी भूमिका होती हनुमान चालीसा पठण मातोश्रीच्या बाहेरच करायचं ते कुठेतरी मागे घेतील असं सांगितलं जाते अशी शक्यता वर्तवली जाते. कविता, तुम्ही जी माहिती देताय की राणा दाम्पत्य आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे, ही माहिती शिवसैनिकांपर्यंत पोहोचली आहे का? त्यांची काय प्रतिक्रिया या बाबतीत? हो हो वेदांत काही शिवसैनिक इथे जमलेले आहेत जे अगदी आळीपाळीनं पहारा देत आहेत. पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू केलेली आहे. आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत. कदाचित त्यांची भूमिका जी त्यांनी घेतली होती मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाची ती मागे घेण्याची शक्यता